सिन्हा फाउंडेशनच्या अलुमनी ऑफिसर स्टॉक मध्ये आज आपल्या सोबत विक्रम राठोड आहे, यांचा आपण मुलाखत घेणार आहोत. विक्रम सर नमस्कार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत. सर, आपलं बालपण आणि प्राथमिक शिक्षण या संदर्भात आम्हाला थोडीशी माहिती द्या. सर, माझं प्राथमिक शिक्षण माझ्या तांड्यातच झालं, पहिली ते पाचवीपर्यंत. नंतर माझ्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर 6वी ते 8वीपर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर मी जालन्याला 2 वर्ष होतो, 7वी आणि 8वीपर्यंत. नंतर मी माध्यमिक आश्रमशाळा माझ्या गावापासून लांबी 1-2 किलोमीटर ते माझे 10वीपर्यंत शिक्षण केलं. मोहाडी नाही, जालना. आईवडील काय करतात? आईवडील शेतीत काय महाविद्यालयीन शिक्षणासाठी तुम्ही कुठे गेला? महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी मंठारा गेलो, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय. तिथे 11वी 12वीपर्यंत शिक्षण आर्ट्समध्ये आपण 11वी 12वी गेलो. नंतर ग्रॅज्युएशनसाठी नंतर मी DEDला ऍडमिशन घेतलं सर, मी MGM कॉलेज औरंगाबाद. म्हणजे शिक्षक होण्याचं हे तुमचं स्वप्न? हा, म्हणजे माझे चुलत काका शिक्षक जिल्हा परिषद, सांगितलं मला की DEd वगैरे करून शिक्षण म्हणा होऊ शकतात. शिक्षक DEd परीक्षा कधी पास झाला तुम्ही? मी DEd 15 झालो. मग DEd झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आलात? हा, DEd झाल्याच्यानंतर मी 1 वर्ष घरीच होतो. नंतर आमचे गावातले काही मुलं औरंगाबादमध्ये इथं स्पर्धा परीक्षा करायला आले होते. त्यांनी त्यांच्यासोबत मी आलो इथं स्पर्धा परीक्षा करायला. मग त्यांच्यासोबत इथं येऊन पोलीस भरतीची तयारी केली मी एक 2 वर्ष त्यांच्यासोबत आलो. मग त्यांनी मला इथं रायसेना स्टडी सेंटरमध्ये तो तयारी करत होते, त्याच्यासोबत आलो. मग 2-3 वर्ष पोलीस भरती केली. त्यात माझ्याकडून ग्राउंड तेवढं व्हायचा नाही, मग मी ग्राउंड होत नाही पण अभ्यास माझं चालूच राहायचं. त्याच्यानंतर मी कंबाईनच्या MPSC कंबाईनकडे वळालो आणि तयारी चालू ठेवली, थांबलो नाही मी. माझं यश समजा सर, मी क्लर्कला 21 मध्ये पास झालो. म्हणजे माझे प्रीचे रिझल्ट म्हणजे 19 ला 2 मार्कांनी 4 मार्कांनी असे माझे कंबाईनचे रिझल्ट दरवर्षी जायचे, 2-4 मार्कांनी 2-4 मार्कांनी. तर 21 ला माझा रिझल्ट म्हणजे 1/2 मार्कांनी गेला कंबाईनचा PSIST. त्याच्यानंतर मी क्लर्कला बसलो. क्लर्कला मग माझा मेनचा रिझल्ट 5 मार्कांनी गेला. मी 22 ला मग 1/2 मार्कांनी रिझल्ट गेला क्लब प्रीचा. आता हे जे अपयश तुम्हाला अपयशामागून अपयश अशी येत गेली, त्या अपयशाला तुम्ही खचला नाही? सर, कसं मला असे दाट इच्छा असायची की आपण कुठंतरी कमी पडतोय, 1-2 मार्कांनी कमी पडतोय, आपण करू शकतो. अजून प्रयत्न केले तर, कारण इथून गेल्याच्या नंतर आपल्याकडे भविष्यात काही नव्हतं, आपण काय करणार त्याच्याकडे, तसं आपल्याकडे काही सोर्सेस नव्हतं. त्याच्यामुळे आपण अजून 6 महिने झटायचे, 12 महिने झटायचे या उद्देशाने मी थांबलो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? सुरुवातीला सर, मी इथं आलो तेव्हा म्हणजे माझे गावातले मुलं भरती करायचे, पोलीस भरती करत होते. त्यांनी मला सरळ सांगितलं की बाबा, पोलीस भरतीला कसं असतं, ग्राउंड असतं, लेखी असते 100 मार्काची, तुझं DEd झालेलं असतं, थोडीफार लेखी झालेली असत, मग ग्राउंड वगैरे क्वालिफाय झाला की तुला लवकरात लवकर जॉब भेटेल. त्या हिशोबाने मग मी भरती केली, तर ग्राउंड मला निघायचंच नाही. मग तेच विषय मग करत करत शेवटी म्हटलं आपल्याला हे होणार नाही, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या क्षेत्राकडे प्रयत्न करू शकतो. मी TET ला म्हणजे 19 मध्ये TET चा फॉर्म भरला आणि पहिला प्रयत्नात मी TET पास झालो. त्याच्यानंतर TET दिली मी 21 मध्ये 22 मध्ये आणि मला आता 23 मध्ये शिक्षक पदी निवड झाली. तर किती मार्क्स होते तुम्हाला परीक्षेत? मला 129 गुण होते. आणि कट ऑफ किती? कट ऑफ आपला कोल्हापूरला 123 वरचा शेवटचा गुण लागला. माझ्यासाठी कधीच कोणत्या बाबतीत कमी पडू दिलं नाही, कारण त्यांची खूप काही इच्छा होती की मुलाला जोपर्यंत नोकरी लागते. अनेक वेळा अपयश आल्यानंतर आपल्याला जे यश मिळाले कोल्हापूर जिल्हा परिषद, त्या यशामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे? त्या यशामध्ये सर्वात जास्त वाटा म्हणजे माझ्या आई वडिलांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले आणि त्याचबरोबर रायसेना स्टडी सेंटरचं याच्यात माझं जे यशात खूप काही वाटा आहे. त्यांच्याकडून खूप काही प्रेरणा मिळाल्या रायसेना स्टडी सेंटरमधून.
होणारे सेमिनार, अधिकारी वर्गांचे भाषण वगैरे, यांच्यामुळं कसं नेहमी माणसावर प्रभाव होत राहिला, त्याच्यामुळं कधीच डिमोटिवेशन झालं नाही मी कधीच. त्याच्यामुळं कसं मनास नेहमी सातत्य असायचं की आपल्याला करायचं, आपल्याकडून होईल, आपण करणारच, ह्या गोष्टी रायसनामधूनच भेटायच्या आम्हाला. त्याच्यामुळं मी कधीच खचून न जाता या गोष्टी करत गेलो आणि शेवटी कुठंतरी एक पहिल्या पायरीपर्यंत पोहोचलो मी. आता पहिले यश तुम्हाला मिळाले, यानंतर अजून काही तुम्हाला स्वप्न असतील तुमचे, अजून वाटत असेल की अजून अधिकारी मोठं व्हायचं? सर माझं म्हणजे माझा प्रयत्न कंबाईन पर्यंत होते, PSI होण्याचं माझं स्वप्न होतं तसं, पण प्रयत्न करून पण आज पण प्रयत्न चालू आहे माझे. मी अजून फक्त पहिल्या पायरीपर्यंत अजून माझे प्रयत्न चालू आहे, अजून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करणार आहे. नाही, नक्कीच तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही नक्कीच अधिकारी बनणार. सर आता ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत देशभरात प्रशिक्षणाची सुरुवात करतात, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं? सर नवीन येणाऱ्या मुलांसाठी माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या मुलांनी येताना फक्त घरून पैसे देतात या हिशोबाने येऊ नये, आपली क्षमता पाहावी, इथं आल्याच्या नंतर योग्य मार्गदर्शन कुठं भेटतं याचं हे करावं त्या मुलांनी. आणि इथं स्पर्धा परीक्षा म्हणजे इकडं कसं क्लासवाले इकडं सगळं बाजारीकरण करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं मुलांनी एक चांगला मार्गदर्शक शोधावा, तिथं चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, या हिशोबाने नवीन मुलांनी तयारी करून यायची. काही सर रिपिटेशन जास्त करावं लागतं.